लगतच्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तहसील कार्यालयावर बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा धडकला. या भागातील ग्रामस्थांच्या विविध मागण्यांना घेऊन हा मोर्चा काढण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम आणि जिल्हा परिषदेच्या बांधकाम आणि वित्त विभागाच्या सभापती भाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चात भामरागड तालुक्यातील ग्रामस्थांचा मोठ्या संख्येत सहभाग होता. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तहसील कार्यालय परिसरात मोर्चा धडकल्यावर धर्मराव बाबा आत्राम, भाग्यश्री आत्राम यांनी उपस्थित ग्रामस्थांना संबोधित केलं. त्यानंतर एका शिष्टमंडळानं तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन दिलं. यात पर्लकोटा नदीवरील रेती घाट लिलाव तात्काळ करण्यात यावा, वनजमिनीचे पट्टे त्वरित मंजूर करून वितरित करण्यात यावेत, तलाठी मार्फत दुष्काळाची चौकशी करण्यात यावी, गोंगवाडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात यावं, आदिवासी मुलींच्या वसतिगृहाच्या बांधकामाचं उद्घाटन करण्यात यावं, नळ योजना त्वरित सुरू करण्यात यावी, रिक्त पदे भरण्यात यावीत, शहीद बिरसा मुंडा जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे. भामरागड तालुक्यात अनेक समस्या आहेत. शासन प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्यामुळं या समस्या जैसे थेच आहेत, म्हणून मोर्चाद्वारे या समस्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यात आल्याची माहिती धर्मराव बाबा आत्राम यांनी लायू चंद्रपूरला दिली. याविषयी त्यांनी अधिक काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. 3 वर्षापासून लोकांना दिला नाही, ते ताबडतोब लोकांना मिळालं पाहिजे हे आमचं मागणं आहे. महत्त्वाचं म्हणजे जे ग्रामीण रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयामध्ये जे पोस्ट आहे ते सगळं पूर्ण भरलं पाहिजे. तहसील कार्यालय असेल, कोणत्याही तालुक्यामध्ये जे कार्यालय आहे ते सगळं पोस्ट भरणं केलं पाहिजे, असं प्रकारचं सुद्धा मागणी आहे. जवळजवळ 10 वर्षामध्ये 19 मागणी आता घेऊन आम्ही समोर आलेलो. आणि इकडे कोणत्याच प्रकारचा सोय नाही, दळणवळणाचा सोय नाही, आणि त्या दृष्टिकोनातून बस हा प्रत्येक गावामध्ये गेला पाहिजे, हे सुद्धा व्यवस्था झालं पाहिजे, असं प्रकारच्या मागणी घेऊन आम्ही जवळजवळ आता आलेलो आहोत. जे फेरपाईच दुकानातून साखर मिळत होतं, साखर बंद झालं. आपल्याला जे तांदूळ मिळत होता ते कमी झालं. तर हे सगळं जे पूर्वीसारखं व्यवस्था चांगले दिवस आले पाहिजे.